समिती मागासले पण तपासणार आहे, त्याचे जे मुद्दे ते सविस्तर आपण वाचणार होतात, त्याबद्दलची आपली आता काय प्रतिक्रिया आहे? नाही मी वाचवायला, मी सुद्धा वाचले, काय राहिले आणखीन लयच मोठं आहे ते, मला निवेदनाचं पण लिहायचं होतं अगोदर, निवेदन महत्त्वाचं होतं आम्हाला, कारण त्याच्यात जास्त वेळ नाही देत आम्ही, म्हणजे त्या आयोगाच्या याच्यात, कारण ते सुप्रीम कोर्टातल्या त्या 50% वरच्या आरक्षणाचा विषय, तरी पण त्यातले अर्धे मुद्दे वाचलेत, अर्धे राहिलेत, काल दिवसभर आम्ही आणि आज रात्रीसुद्धा पाठात 4 वाजेपर्यंत निवेदन लिहिलं आहे आमचं 20 जानेवारीला निघण्याच्या संदर्भात, लोकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं पाहिजे, काय सोबत असावं काय नाही, हे निवेदन काय कायचे वस्तू आहे आता, त्या संदर्भातच 4 वाजलेत पाठचे, ते हे तुमचे राहिलेले ओबीसीचे जे आयोगाचे मुद्दे आहेत तेसुद्धा आज आता वाचतो मी, उद्याच्याला सविस्तर तुम्हाला त्यावर आणि आपला मार्ग कसा आहे, आज तुम्हाला मार्ग देणार होतो आम्ही, तोही अर्धवट राहिला, आणखी लिहायचा अर्धा लिहायचा झाला आहे, तो मार्गही आम्ही उद्याच्याला उद्याच्या प्रेसमध्ये देणार आम्ही, म्हणजे उद्याच्याला आपण सकाळी 10 वाजता पत्रकार महत्त्वाची पत्रकार परिषद घेऊन सगळी माहिती उद्याच्याला तुम्हाला आम्ही देत होतात. काय आयोगाने त्याच्यामध्ये महत्वाचं कारण स्टेटमेंट असं केलेलं आहे, फक्त मराठा समाजाचं मागासले पण नाही तर सर्व जाती धर्माचं मागासलेपण तपासणार, ही चांगली गोष्ट वाटते का तुम्हाला? हा मागास आहेत का सगळेच बघितलं सुद्धा आवश्यक आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे, एकट्याच वैयक्तिक मत आहे माझं हे, की बरोबर आहे, सगळ्यांचं लक्षात येणं सुद्धा आवश्यक आहे, त्या माध्यमातून लक्षात तरी येतं नेमकं विषय काय आहे तर, पण आता सरकारनं काय ठरवलं ते सरकारच्या हातात आहे, तुम्ही मी किंवा एखादा समाज किंवा सगळे समाज किंवा जनता असं सगळ्यांनी म्हणून नाही चालणार, सरकारचे जे डोक्यात आहे ते सरकार करतं आहे, कारण सरकारच्या मनात जे आणि जनतेच्या मनातही एक, जनतेच्या मनाप्रमाणे होत नाही, सरकारचे जे मनात असेल ते करतात, ते त्यांच्या मनात असेल जसं करतील, परंतु आमची लढाई महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सरसकट आरक्षण ओबीसीतून मिळवून देण्याची भूमिका आहे, त्या आमच्या सुरूच आहे. पण मागास आयोगाच्या अहवालाला तुम्ही फार काय, मागास आयोग असेल किंवा त्यांच्या सर्वेला म्हणा किंवा त्यांच्या अहवालाला तुम्ही फार जास्त महत्व देताना दिसत नाही आहात, याचं काय नेमकं कारण आहे? कारण त्यांच्या आयोगाच्या मागासल्या पण सिद्ध झालं तर मराठा समाजाला 50%पेक्षा जास्त आरक्षण मिळू शकतं नाही, इथं आम्ही मराठा आणि ओबी कुणबी एकच आहेत असे पुरावे हजारो लाखो, मग हे असताना जर मराठा आणि कुणबी एक हे सिद्ध झालंय तर कशाला विनाकारण आम्हाला तिकडं त्या फुफाट्यात ढकलताय, परत आगीतून निघायचं आणि फुफाट्यात पडायचं असं कशाला आम्हाला तिकडं ढकलताय, आम्ही इथं असून आम्हाला विनाकारण तुम्ही का इकडं तिकडे हिंडायला लावतात असं आमचं म्हणणं आहे, आहेच ना मराठा समाजाला आयुष्याला लेकराला मिळणारे मराठ्यांच्या पोराबाळांना मिळणारे नसतं, पोराबाळांचे खूप हाल होणार आहेत, खूप हाल होणार आहेत, त्यामुळं असं वाटतं जिथं आहेत तिथं द्यावं, आणि दुसरं असं की असं वाटतं पुन्हा की ते टिकणार आहे का, ते नाकारलंच नाही आम्ही कधीच, आमचं तेच म्हणणं आहे पुन्हा पुन्हा, कारण मागास आयोग गठीत केला आहे हेही सगळ्या राज्याला माहिती आहे, मराठ्यांच्या एकजुटीमुळंच गठीत झालेलं आहे, क्युरिटी पिटिशन ह्याच मराठ्यांच्या एकजुटीमुळं झालेलं आहे, याच आंदोलनामुळं क्युरिटी पिटिशन दाखल केलेली, हे सगळं मान्य, पण मराठा समाजाला एंटी विजेंटीसारखं ते टिकणार का, ही जर स्पष्ट भूमिका सरकारनं केली तर मराठ्यांनी कधी नाकारलं आहे ते, नाकारलंच नाही, मराठा घ्यायला तयार आहे ना, पण स्पष्ट कोणी 50% वर गेलं ते उडतं, मग आम्हाला वाटतं पुन्हा तेच पाडे वाचायची वेळ येईल आम्हाला, म्हणून आमची भूमिका महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे, आम्ही तिथं आहोत, ते आमचं आम्हाला हक्काचं द्या असं आमचं म्हणणं आहे. पाटील, विखे पाटील म्हणतात की मनोज जरांगे यांची जी काही भूमिका आहे ती धरसोडपणाची आहे आणि त्यांना मुंबईला येण्याची गरज पडणार नाही. कोण म्हणलं? विखे पाटील. आता त्यांना कोण साक्षीदार झाला रचित एका रात्रीतच धरसोड सोडायला, आणि इथं आलं तिथं हुकम नाही म्हणले, मग घरी बुळबुळ करी जाऊ नका म्हणा, उग काय धरसोड केली, काय धरसोड केली, धरसोड तर तुम्ही केली, सांगितलं का तुम्ही, तुम्ही इथं आलते त्या टायमाला तुम्ही सांगितलं होतं, आम्ही तुम्हाला सांगितलं होतं सगळ्या महाराष्ट्रावर सॉफ्टवेअर द्या, म्हणजे नोंदी आणि मोडी लिपी वाचायला त्रास होणार नाही, दिलं का तुम्ही, कलेक्टरांची बैठक घेऊ म्हणले होते महाराष्ट्रात, घेतली का, उगा गप्पा मारायचा कोणकडे, मग परत म्हणतात बोलत येत
संभाजी महाराज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत, तुमची काही भेट होणार आहे का, नियोजित आहेत का? नाही नाही, मला माहीतच नाही याबद्दल. आणि काय फोन आला आणि आला असलं तर ते पोरच आणखीन इकडे आले आणि त्यांच्याकडे मोबाईल येते. पाटील फक्त विखे पाटीलच नाही, मुख्यमंत्री असतील किंवा बरेच सगळे जबाबदार मंत्री असं म्हणतात, म्हणून जनांच्या पाटीलांना गरजच पडणार नाही मोबाईल यायची. एवढं ठामपणे सांगता येते की त्यांना गरजच पडणार नाही. तुम्हाला पण वाटतं की सरकार 20 तारखेपर्यंत काहीतरी हालचाल करेल जेणेकरून तुम्हाला जायची गरज पडणार? आम्हाला वाटत नाही म्हणून तर मुंबईला चाललो होतो आम्ही. आम्हाला वाटत नाही की ते 20 तारखेपर्यंत देतील, कारण इथून मागं 4 वेळेस तसं केलं आहे म्हणून, आणि ते देणार असले 20 तारखेच्या आत. आम्हाला कुठं हवशी मुंबईला जायची? आम्हाला मुंबईला जायची हवस नाही आहे. आम्हाला आमच्या पोरांचं पुढच्या काळात खूप वाटलं होऊ शकतं, पोरंपुरे वयाला जातील, म्हणून आम्हाला त्यांना आरक्षण द्यायचं आहे. ही आमची गोरगरीब मराठ्यांची भूमिका आहे आणि तिच्यावर आम्ही ठाम आहेत. म्हणजे तुम्हाला शेवटचं सांगतो की इतका मराठा घरातून बाहेर पडणार आहे की मुंग्यासारखा. आणि मीही सांगतो तुम्हाला, यांनी हल्लं बी तिकडं यांच्या सरकारनं गोळ्या बी घातल्या तरी आरक्षण घातल्याशिवाय मी मागं सरकत नाही. आता आम्ही मागं येत नाही. आणि ज्या ज्या वेळेस मी बोललो त्या त्यावेळेस केलेलं आहे. मधल्या काळातला आपण त्यांना जी वेळ दिला होता त्याचंही काल मी स्पष्टीकरण तुम्हाला दिलेलं आहे. द्यावा लागत असतो, मागापुढं सरकावं लागत असतं. आता मात्र मुंबईला गेल्यावर आता मागं नाही. मी माझ्या समाजासाठी पूर्ण शक्तीपणाला लावायची माझी तयारी, पूर्ण ताकद पणाला लावायची तयारी, आणि वेळेप्रसंगी जीवसुद्धा पणाला लावायची तयारी. पण आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मराठी गोरगरीब आता हटत नाही, कारण पोरांची जर ही संधी गेली तर पोरांचं खूप हाल होणार आहेत. आमच्या पश्चात आमच्या आजोबा पणजोबाच्या आत्ताच्या वयाच्या असणाऱ्या आईवडिलांच्या पश्चात मुलांचे खूप हाल होऊ शकते जर आरक्षण नाही दिलं तर. म्हणून माझं मराठा समाजाला यावं आणि की आपली जबाबदारी आपण आहेत तोपर्यंत आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण एकदा द्यायचं आहे आपल्याला. नसतं आपल्या पश्चात आपल्यानंतर आपल्या लेकरांचे खूप हाल होतील बरं का. त्यामुळे आत्ताच सावध व्हावीच, सगळ्यांनी घर सोडा. पाटील 54 लाख नोंदी सापडल्या. तुम्ही सांगताय मराठा कुणबी एकच आहे, सिद्ध झालेला आहे. या काही 4 गोष्टी होत्या त्याच्यातल्या सरकारने 4 मान्य केलेल्या. केवळ 2 गोष्टींसाठी एवढा अट्टहास का आहे तुमचं? म्हणजे आरक्षणा त्या 2 गोष्टीवर सगळं अवलंबून आहे. हो, शब्दच त्यांनी घेतला दादा तो, कारण मंत्रिमंडळाचं शिष्टमंडळ आलं होतं, अधिकारी होते, तज्ज्ञ होते, कायदा तज्ज्ञसुद्धा होते, काय जे पाहिजे ते होते. शब्द त्यांनी घेतलेत, माझं म्हणणं आहे त्यांनी ते दोनही शब्द आत घ्यावेत आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं. आम्ही त्या भूमिकेवर ताठ आहेत, ठाम आहेत, कारण त्या दिवशी जे बच्चूभवन ते आले होते त्या दिवशीसुद्धा आपण त्यांच्या बैठकीतून 3 उठलेलो आहे त्या शब्द. मुख्यमंत्र्यांचे कडूनही लोक होते त्या दिवशी, आपलं सगळं मीडियांच्या समोर त्या दिवशीसुद्धा झालेलं आहे. आपण स्पष्ट सांगितलेलं की ते 2 शब्द तुम्हाला घ्यावे लागणार आहेत, कारण ते लिहिले तुम्ही. नसतं आम्हाला ना विलाज आहे मराठ्यांना, आम्हाला मुंबईला यावंच लागणार आहे. आणि मराठ्यांनासुद्धा पुन्हा एकदा विनंती आहे माझी, घरी बसू नका. आपण नसताना आपल्या पश्चात आपल्या लेकरांचे खूप आयुष्याचे हाल होतील, त्यामुळे एकदा लेकराला तुम्ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजे जमीन काही दिलेली आणि ही आयुष्याची प्रॉपर्टी म्हणजेच हे आरक्षण त्यांना एकदा आयुष्याचं द्या. घराच्या बाहेर पडा सगळे, मुंबईकडं चला. 20 तारखेला सगळ्यांनी अंतरवालीपासून पायी निघायचं, पण आरक्षण घेतल्याशिवाय माघारी नाही यायचं. इथून मुंबईपर्यंतचं अंतर साधारण 355 किलोमीटरचं आहे, तर तेवढं अंतर चालायला तुम्हाला 6 दिवसात जर चालायचं म्हणलं तर 1 दिवसात तुम्हाला किमान 60 किलोमीटरचं अंतर चालावं लागणार आहे. तर हे सगळं शक्य होईल का, कसं चालणार आहात तुम्ही, त्यामुळे नाही चलो लोकांच्या हिशोबाने चलू, रातपाट करू, चलू आम्ही रातपाट करू. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न असल्याचा प्रकाशांना शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. मुंबई आंदोलनाचा इशारा म्हणजे सरकारवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न आहे असं प्रकाश शेडगे यांनी तुमच्यावर आरोप केलाय. नाही नाही, त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही मी, कारण त्यांना जे वाटतं ते म्हणलेत. दबाव फिबाव काय नाही आहे. आमच्या हक्काचं आरक्षण ते आम्ही मागतो आहे, तेही त्यांच्या हक्काचं आहे, ते मागतात. फक्त त्यांनी गोरगरीब मरा धनगर बांधवांना आरक्षण मिळावं यासाठी शक्ती लावावी. आम्हीसुद्धा त्यांच्यासोबत इकडं तिकडं शक्ती वायाला घालण्यापेक्षा गोरगरिबांच्या धनगर बांधवांच्या लेकराला आरक्षण मिळावं, तिकडं शक्ती त्यांनी ती पूर्ण ताकदीनं वापरावी. मराठासोबतसुद्धा त्यांच्यासोबत
इकडं विनाकारण शक्ती त्यांनी वायाला घालू नये आपण एवढंच त्यांना म्हणू शकतो, कारण ते चळवळीतून आलेले आहेत आणि ते जुने सगळ्यात अगोदरचे जुने ज्येष्ठ नेते. त्याबद्दल त्यांच्याबद्दल मी काय बोलणार. नांदेड तालुक्यातल्या अर्धापूरच्या कामठा गावामध्ये काल पुन्हा आमदाराला अडवण्यात आले. तुम्ही उपोषण गावागावात साखळी करू नका म्हणताय, गावाची मागणी घेतली म्हणतायत, मग ह्या अशा लोकांना तुम्ही काय सांगणार आहात का? नाही आता मला माहित नाही ते, मी माहिती घेऊन त्यावर बोलतो. आता कुणी अडवलेत काय त्यांचे त्यांचे तर लेचल ते लफडई आमच्या गोरगरी बांधव लोकांवर येते त्यांचे त्यांचे तर सुरू असते एखादी वाटते आणि ते आमच्यावर घालते. ते बीडचं नाही का आमच्यावरच घातलं सगळं, त्यांनी त्यांचं जाळलं पोळलं त्याच्याच पाहुणे त्याच्याच जाळी ते आणि घातलं आमच्या. पाटील, ज्या प्रकारे तुमच्या जिथं जिथं सभा झाल्या बहुतांश ठिकाणी असं झालंय की त्या ठिकाणी त्या आयोजकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, लातूरमध्ये सुद्धा अकरा गुन्हे दाखल करण्यात आले. आता ते घेतलेत केलेत काही नाही करून केले, तिकडे टॅपरं नेले नाही त्याच्या आधीच केले. मराठी भेत नाहीत का? सिद्ध केलं ना आम्ही मराठा समाजानं सिद्ध केलं. आपण आहेत तोपर्यंतच मराठा आपल्या पोराला आरक्षण मिळून द्यायचं असं मराठ्यांनी ठरवलेलं आहे. केशी त्यांना काय करायचं सरकारला करून द्यायच्यात, त्यांना कमी पडले असत्यान ते काहीतरी असतं ना त्यांचं बजेट केशी करायचं काहीतरी असतं वाटतं. कोणाचा रिक्षा धरी ते तर करतात ते, हा काहीतरी असतं ते. आता मला नाही माहीत त्यांचं काहीतरी असतं सात गुती ते मराठ्याचे बहुतेक त्यांना केशी करून दाखवायचे असत्यान केंद्र सरकारकडून नरेंद्र मोदी साहेबाकडून पाठ थोपटून घ्यायची असेल सरकारला, त्याच्यामुळं ते आमच्यावर केशी करत असते. आता ट्रॅक्टर गेले नाहीत त्याच्या आधीच केशी केल्यात म्हणल्यावर लक्षात घ्या ना, आणि कार्यक्रम घेतल्यावर तर ते करणारच, कारण त्याला त्यांचं ऐकायचं ना त्यांना त्याचं एकट्याचं ऐकायचं ना ते येडपठे ना एक मध्ये इथं त्याचं ऐकायचं त्याला खुश करायचं सरकारला त्याला त्यांना गळ्यात हात टाकून हिंडायचं त्याच्या त्याच्यासाठी चाललं हे सगळं त्याला खुश ठेवायचं फक्त. पण त्यांना माहीत नाही मराठा मराठा हळूहळू हातातून सटकायला लागला त्यांच्या त्यांनी आणखीन तरी शान व्हावं. मराठा सटकू देऊ नका, मराठ्याशिवाय काय खरं नाही कळलं तुम्हाला वेळ आल्यावर, कारण मराठ्यांनी ठरवलंयच. आता तुम्ही नरेंद्र मोदींचा उल्लेख केला आहे, तुम्ही जी 20 तारीख गेली त्या 20 तारखेवरून असं सुद्धा बोललं जाते की हा तुमचा धोरणात्मक निर्णय आहे, कारण 22 तारखेला राम मंदिरांचं उद्घाटन आहे आणि 20 तारखेला तुम्ही इकडे आंदोलन करताय, त्यावेळेला केंद्रातून राज्य सरकारवरती दबाव आणला जाईल की हा तोडगा तातडीने काढा हे सुद्धा सांगितलं जातं. नाही नाही तसं नाही, तसं आधी मला माहित असत मी खरोखरच आमूल असतो करत ना मी काय त्यात काय कुठं बोलायचं, मला जर आधी माहीत असतं ना मी खरंच म्हणलं असतं हा ते तिकडे उद्घाटन ठेवलं ते आनंदाचा सोहळा आहे भारतीय सगळ्या जनतेचा. मी सुद्धा त्याच संस्कृतीतले आपण सगळे त्याचा नाही काय संबंध आहे, मी पण ही हिंदूच आहे ना त्याच्यात काय दवा. ही सामाजिक प्रश्न आहे आमचा आणि ही आजचा नाही आहे, ही 4-5 महिन्यापासून लगातार सुरू आहे ते काय अचानक उठलो 22 तारीख बरोबर व्हा त्यांनी तिकडे उद्घाटन ठेवलंय अर निवडा आपली 20 बरोबर टायमालाच टायमिंग साधू. त्यांनी 18 तारखेला 144 लावलेला 18 तारखेपर्यंत मुंबईत. मग खालचे लोक बसलेले सगळ्या मराठा समाज म्हणत होता बीड जिल्ह्यातला किंवा महाराष्ट्रातून आलेला की 15 करा 15, म्हणलं 15 पेक्षा आपल्याला तयारी वेळ पाहिजे आणखीन 4-5 दिवस वाढतील काही फरक पडत नाही. 20 दिवस वाढल्यानं 20 तारीख ठरवल्यानं आपल्या 39-40 वर्षे गेली आणि महिने काय होणार आहे. आपण मागं वेळ दिला पण 54 लाख लोकांचा फायदा करा झाला आहे. 54 लाखला फायदा एक नोंदीचा जर ठरला तर 2.25 कोटी मराठ्यांना आज फायदा झाला आहे मागचा वेळ दिल्यामुळं नुसता. आणि आता या वेळेत आपल्या कामावर कायच्यात आपल्याला आणि निवेदन लहान नाही हे याच्यासाठी आम्ही ती 20 तारीख धरलेली. खरी तारीख खरं सांगतो शेवटी की 20 तारीख फक्त एवढ्याच मुळं धरलेली बाकी काय नाही. नाही नाही आता त्यांना काय सांगावं, ते लय मोठे माणसं आहेत त्यांना काय सांगावं. त्यांना एकदा सांगितलं होतं आम्ही शिर्डीला आलते तेव्हा ते नाही ऐकलं नाही, मराठ्याची गरज नाही त्यांना, त्यामुळे त्यांना काय सांगायचं बार बार आम्ही काय आला आमचा अपमान करून घ्याल, कारण आमच्या समाजाला बी काय किंमत आहे का नाही, आमच्या समाजाचं काही टेट असे ना समाज कवर कवर पाय पडून कोणाच्या, आम्ही आमचं लढून मिळू त्यांना कसं सांगावं. आता बोलताना असं म्हटलं की गाडी फोडण्यावरून किंवा गाडी अडवण्यावरून यांची आमदाराच्या ज्या गाड्या अडवल्या जातात तर त्यामध्ये राजकारण घुसलंय असं तुम्हाला म्हणायचं का? पहिल्यापासूनच घुसलेलं आहे नाही, पण आम्ही टेन्शन नाही घेत दादा, आम्हाला माहिती आहे आमचे पोरं काय करत नाहीत. जर यांनी खोटे खोटे केसेस केले आमच्यावरती आणि जर मराठा समाज दबला असता तर त्या दिवशी लाखोच्या संख्येनं उसळलाच नसता बीडमध्ये, कारण सगळ्या लोकांना माहिती आहे आमचे हे खोटे गुन्हे दाखल करतात आणि सरकारलाही माहिती आपण खोटे करतोय. फक्त सरकारनं आता
एवढीच पुन्हा आज एकदा विनंती आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबाला की विनाकारण तुम्ही गुन्हे दाखल करून खोटे तुमच्या पोलिसांच्या मार्फत मराठा समाजाची नाराजी तुमच्या अंगावर ओढून घेऊ नका. मी चार वेळेस सांगितलं आत्तापर्यंत, ही पाचवी वेळ आहे तुम्हाला सांगायची. आता तुम्ही नाराजी ओढून घेऊ नका, त्याचं एकट्याचं ऐकून तुम्ही मराठ्यांची नाराजी आणि रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि खोटे गुन्हे दाखल करायला लावू नका. कोणालाही कोणाचं ट्रॅक्टर कोणत्याही पोलिसांना अडवायला लावू नका. हे आमची तुम्हाला पुन्हा एकदा विनंती, तुम्ही अडवलं तरीही मराठी येणार आहेत, नाही अडवलं तरी येणार आहेत, त्यापेक्षा मराठ्यांचा रोष तुमच्या अंगावर घेऊ नका आणि पुन्हा एकदा आंतरवालीसारखा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका. तुम्हाला सगळ्या सरकारला प्रचंड जड जाईल. नाही मग गुन्हे काय दाखल केले ट्रॅक्टरावर? ट्रॅक्टरवाल्यांनी काय केलं तुम्हाला? केलं काय? केलं काय? असंच आंतरवालीच्या वेळेस झालं होतं ना. दोन दिवस आले, पहिल्या दिवसापासूनच सुरुवात होती यायची त्यांची. कधी 200 यायचे पोलीस, कधी 500 यायचे, आणि मग ज्या दिवशी करायचे त्याची 700 आले. ही सुरुवातच होती ना. मागची हुशारी आम्ही पुढं सावध झालो होतो. आता पण आता ते करू नका, कारण आता करोडोला मराठा एकत्र आहे, तुम्हाला जड जाईल. कुठलेही आंदोलन करताना आंदोलक पूर्वी परवानगीसाठी अर्ज करत असतात. आता तुम्ही एवढं मोठं आंदोलन हाती घेतलं आणि तुम्ही मुंबईला जाणार आहे, तसा काही अर्ज वगैरे तुम्ही पोलिसांना किंवा गृह खात्याला काही दिलाय का? मी नुसतंही दोन आंतरवाली जरी जायचं असलं सुट्टी होऊन तरी अर्ज करतो, तरी पण करतो. तर मुंबई जायचं तर करणारच ना. नुसतं इथून तिथपर्यंत जायचं असलं तरी पण एकही पोलीस निरीक्षक किंवा SP साहेब किंवा पोलीस बंधू म्हणू शकत नाहीत की आम्हाला सांगितलेलं नव्हतं. आम्हाला साधं जायचं असलं तरी आम्ही त्यांचा कानावर टाकतो, कारण त्यांनीच आम्हाला येऊन सांगितलेलं कुठं जायचं असलं तर कानावर टाकायचं. नाही त्यांचा कानावर टाकायचं काही करत नाही. आमच्या गाड्या सुरू केलं दणदण आम्ही निघतो. आम्ही भेटायचं काय संबंध कोणाला? राज्य आमचं आहे, जनतेचं आहे, गावं आमचे, जिल्हे आमचे, काय काय कोण खात आहे त्याचसारखा भेकडे का मी? नाही नाही आता ती प्रक्रिया होईल ना. चलो मग बहुतेक आता आमचं एक शिष्टमंडळ पाठवतो. मला वाटतं मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातूनही कळालं की अर्ज मुंबईतल्या सर्व मराठा बांधवांनी दिला आहे. मराठा बांधव मुंबईतला सगळा एकत्र आला आहे सगळा. आणि आज या मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून बी माझी विनंती मुंबईतल्या सगळ्या मराठा बांधवांना सगळ्या की तुम्ही तिथं सगळे गटतट असतील तर सगळे सोडून एकत्र व्हा, कारण महाराष्ट्रातला सगळा मराठा हा मुंबईला येतो. राम मंदिर उद्घाटन हा देशाचा उत्सव जवळपास आता साजरा होतो, राज्यातल्या नाही देशातल्या अनेक मंदिरांमध्ये तो उत्सव साजरा होतो. त्यांची तारीख फार नियोजित आहे, आधी 20-22 तारखेची जी त्यांनी तारीख ठरवलेली आहे ती खूप आधी ठरवलेली आहे. तुम्ही आंदोलनाची तारीख आता ठरवलेली आहे, त्यामुळं कुठंतरी कार्यक्रमाला डिस्टर्ब होऊ शकतो, कारण एवढी मोठी 3 कोटी मराठी तुम्ही घेऊन चाललाय, तुम्ही सुद्धा रामाचे भक्त आहात. मी सगळेच भक्त आहे, मी सगळ्यांनाच मानतो, देवाला मानतो आणि माणसालाही मानतो. फक्त आडं चालणाऱ्याला सोडित नाही, नसता मी मानत नाही असं नाही. आणि आनंद व्यक्त करायला कुठं करू शकतो? मला सरांनासुद्धा करू शकतो, तिथं जावा रामलालापाशी म्हणून काय, इथंही करू शकतो. तुमच्याबद्दल जर मला प्रेम आहे तर मी आंतरवलीत करू शकतो, तुम्ही संभाजीनगरला असणार काय होतं? हिंदू संस्कृती तर समजलंच जातं, कुठं असावं फक्त मनात हृदयात असावं, तिथंच जावं असं काय नाही. आम्ही इकडं आनंद करू, पण 20 आम्ही निघणार. नाही जाऊ तिकडचे प्रश्न कशाला. आपला आरक्षणाचा मूळ विषय तो देश लेवलचा विषय आणि ती अस्मितेचा विषय हिंदू धर्माचा. आपला विषय सध्याचा आरक्षणाचा महत्त्वाचा आहे आणि ज्वलंत प्रश्न असल्यामुळे आपण याच्याकडं बारकाईने लक्ष देऊन गोरगरीब मराठ्यांच्या पोराला न्याय मिळवून देण्यासाठीचं हा कंटिन्यू हे काय अचानक टप्पा पाडला नाही, हे खूप टप्पे या 3-4 महिन्याच्या काळात टप्पे पाडले आहेत आपण आंदोलनाची प्रत्येक वेळ. तसा हा 20 जानेवारीचा एक टप्पा आहे. 20 तारखेला तुम्ही इथून निघणार आणि 26 जानेवारीला मुंबई पोहोचणार, म्हणजे प्रजासत्ताक दिनाच्या दिवशीच तुम्ही आंदोलनाला बसणार आहात का? आम्ही चलत जाणार, इथून रातपाट करून जाणार आहे. ते चालत असताना थोडंफार मागं पुढं होईल, काय लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे, काही वयस्कर माणसं बी आहेत. 26 तारीख पुढे पण जाऊ शकते. पुढे आम्ही मुंबईला चाललोत मरायला तयार आहे आरक्षणासाठी. त्या मागं पुढत काय गुतलेलं नाही मराठ्यांचं, कोणाचं एखाद्याचं गुतलं असेल ते मुद्दा मी चरित असेन एखादं, त्याच्यात काय गुतलेलं नाही. आम्ही एकदा आंतरवाली सोडली की येताना मात्र आता आरक्षण आणणार आहे. लोकांचाही विचार करायला लागेल ना, का लोकाला पळण ही दमछाक करायची. आम्ही 24 काय हा भाग
करायचं जायचंच म्हणलं तर 26 सुद्धा जाऊ शकतो, जायचंच म्हणलं तर 24 सुद्धा जाऊ शकतो. तसंच ट्रॅक्टरात वाहनात बसायचं तसंच जायचं, त्याला काय जायचंच म्हणलं. पण लोकांची बी हाल नाही झाले पाहिजे, सगळं शोधून करायचं आहे. आणि असं वाटलं होतं की 5-7 दिवसात पोहोचते तर पोहोचू काय त्याला, नाही तर लोकांच्या हिशोबाने. पण आता मुंबईकडे निघालोतच ना, येतं ना आरक्षणच घेऊन येऊ, किती दिवस कमी होऊ लागत आहे, किती तास वाढत येतात, किती कमी होतात, याच्यापेक्षा चाललेत. माझ्या मराठा समाजाला माहीत आहे दिवसात काय नाही आमचं आणि तारखेत बी काय नाही आमचं. वैयक्तिक मराठा समाजाचा आमचा विषय, आमचं तारखेत काय नाही. आमचं आता मुंबईकडे कुच केली म्हणजे येताना आरक्षणच घेऊन यायचं, तारखेत काय नाही आमचं. समाजाचं एखाद्याला राजकारण त्यात करायचं असेल तर त्याचं असू शकतं, तारीख मागं घेतली तारीख पुढं घेतली, तुला काय करायचं, ते नाव ठेवणार कोण आहे, तुला काय करायचं, तारीख मागं घेतली पुढं घेतली, आम्ही आमचं बघू मराठी, आम्ही आमचं धोरण, आमचं आरक्षण, आम्ही आमची आम्ही जिवंत आहेत तवर आमच्या लेकरांना आम्हाला आयुष्याचं आरक्षण मिळून द्यायचं. त्याच तारखेला गेल्या गेलं काय ते गठुडं बांधून देणार आहे तो आमच्यावर, हे धर लगेच आरक्षण. संघर्ष आम्हालाच करायचा आहे, उशिरा गेलं तरी आम्हालाच करायचं आणि लवकर गेलं तरी करायचं. तसं डोक्यातच घेतलं तर 20-21 पोहोचू शकतो मग आम्ही, आहे तसेच वाहनं जाऊन द्यायची. हां बरं 21 गेल्या गेल्या मिळेल का मग, आणि 26 बी गेल्या गेल्याच मिळेल का मग. आम्हाला तिथं थांबायचंच आता ठरवलेलं आहे आम्ही घेऊच, तर आम्ही सगळं गबाळले तो आता का काय संघ घ्यायचं ती. पहिल्या टप्प्यातच आम्हाला महिनाभर पुरण एवढं नेणार आहेत आम्ही, संपलं की दुसऱ्या टप्प्यात मागून लगेच दुसरा टप्पा तयार केला आम्ही, संपलं की लगेच गावकऱ्यांनी परत पोहोच करायचं. आता हलत नाहीत आम्ही, आणि मग त्याचं 25 काय होतलं, 20 आम्ही आरक्षणासाठी गाव सोडतोय. आणि आम्ही मराठा समाज, आम्ही आईबाप जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंतच आम्ही मराठा समाजाला आरक्षण मिळून दिलं. मागं पश्चात आमच्या पोरांचे खूप हाल होऊ शकतात, जशा मागं 7-8 पिढ्या बरबाद झाल्यात. आयुष्याची समाजानं प्रॉपर्टी दिलेली, जमिनी दिलेल्या, तसं आयुष्याचं एकदा आरक्षण द्यायचं. त्यासाठी तारखेफिरकीत आमचं काही नाही भाऊ, मराठ्याचं नाही, कोणाला राजकारण करायचं झालं बिनधास्त करा म्हणा. 20 आम्ही अंतरावलीतून सोडणार आहेत, मुंबईच्या दिशेनं कूच करतो. मग ते 20 पोहोचू शकतो, 23 पोहोचू शकतो, ते आमच्या समाजाच्या धोरणानं, लोकांच्या धोरणानं आमचं आंदोलन चाललेलं नाही आणि चालणार सुद्धा नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.